सगळी मंडळी आपापल्या कामाला लागलीत आणि आपण आलोय वर्षवाडीत। हा आहे पत्यारासम आणि त्या साईडला नागेश जळवी आणि इथे विवेकचे पप्पा आहेत आणि हा पत्याचा पॉवर टिलर आहे। हा 7 HP चा आहे, हा थोडा महाग आहे। आमच्या सगळ्यांचे 4 HP आहेत आणि हा धरताना थोडा जास्त जोर लावायला लागतो। नागे गुड मॉर्निंग, कान गेले काका। ओ काका नमस्कार। अरे विवेकचे पप्पा नाही, मला वाटलं विवेकचे पप्पा आहेत, नम्रजी पप्पा आहेत। तर करून टाकाय पार्सल लिखा आउट। आता घ्या का आउट आधी बॉक्स मधन तुका येऊन दे। नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे। मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण चाललोय कुडाळमध्ये। म्हणजे बरेच दिवस आपण फक्त गावातल्या गावात होतो किंवा लईतले फोंडे आणि कणकवलीपर्यंत होतो, पण आज कुडाळमध्ये आपण का चाललोय ते वाटेत किंवा पोचल्यावर सांगेन। पण जास्त एक्साइटमेंट ह्यासाठी आहे की यार बाहेर पडतोय आणि मस्त मेन हायवेला बाईक चालवायला मिळेल, हायवे बघायला पण मिळेल इतक्या दिवसांनी, आणि कुडाळ सिटी पण बघायला मिळेल। आणि कुडाळमध्ये चाललोय आपण माणगावमध्ये। आता किती लांब आहे, कसं जायचं, हे सगळं मी तुम्हाला वाटेत सांगते। हेल्मेट हातात दा, मास्क हेल्मेटमध्ये आ, चावी हेल्मेटमध्ये आ, कॅप कपाळा रा ती काढतले आणि खरं उतरले थंय घालतले, कारण देवाने सगळं छान दिलं ना, वाईस केसच तेवढी पण चालत, सगळ्यात दोष देऊन कसं झालात ना, स्वतः जे आहे त्यात आपण खुश राहूया। तुम्ही पण येत आहे आता कुडाळमध्ये, जरा तुमका पण कुडाळ फिरून आणते। मिरच्या आमच्या अजून सुकतच, आज आभाळ पूर्ण उघडे आहे आणि सकाळपासून खूप ऊन होतं। सकाळ म्हणजे आता वाजले 9:30, मी उठलेलो 7 वाजता, तेव्हापासून खूप ऊन आहे। घ्या जी काय करतो। हा हा चला जवान। तर ही गल्ली आपली फेवरेट आहे आणि ही गल्ली हल्ली हल्ली सगळ्यांना आवडायला लागली। आणि ह्याच बाजूला मी गाडी लावतो आणि हे समोर दळवी काकांचं घर, आणि त्यांनी इथे हा भाजीपाला वगैरे केला आहे, ते जज म्हणून काम करायचे, म्हणजे न्यायाधीश होते। सगळं आठवणीने घेतलेलं पण लायसन्सच विसरलो, आणि लायसन्स शिवाय पण गाडी चालू शकत नाही। अरे बापरे वांडर बाबा केवढं होतं। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कन्हेडी बाजारपेठेत आणि हे मंचेकर वडापाव स्टॉल, जे माझं फेवरेट आहे। आणि हे काकी पॅटीस छान बनवते, पप्पा म्हणाले की ते वडापाव खाऊन जाऊया। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काकीकडे गुगल पे पण आहे। कणकवलीच्या, म्हणजे कणकवलीतून कुडाळला जाताना कणकवलीपासून 1-2 मिनिटावर लागतं वागद्याच्या पुढे, तिथे हा पेट्रोल पंप आहे। तर त्या पेट्रोल पंपावर आता पेट्रोल भरूया, म्हणजे पप्पांना सांगितलं की तुम्ही भरा, मी तोपर्यंत हा टेक घेतो। मग आता पप्पा आणि मी, माझ्यासोबत पप्पा आहेत, मी सांगायला विसरलेलं, सांगितलेलं वाटतं काय आठवलं, तर पप्पा आणि मी जातो आहे माणगावमध्ये। आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मला खास मेसेज करून सांगितलं, ॲक्च्युली ते मागे घरी पण आलेले आजीला वगैरे भेटायला, पण तेव्हा त्यांना मी नव्हतो भेटलो, तर त्यांनी मला सांगितलेलं की काहीतरी आमच्याकडे, तर आज तो योग आला आहे। त्यांनी एक वेगळ्या भाताचं बियाणं माझ्यासाठी 1 किलोच ठेवलं आहे, म्हणजे सिंधुदुर्गात कुठेच नव्हतं अवेलेबल, तरी त्यांनी ते माझ्यासाठी राखून ठेवलं आहे। तर ते 1 किलोचं बियाणं आणायला चाललं आहे। आता ते बियाणं नक्की कसलं आहे काय ते मी तिथे जाऊन सांगेन, फक्त आता मला माणगाव नक्की कसं जायचं आहे ते माहीत नाही। कुडाळ माहिती आहे, कुडाळमधलं माणगाव नाही माहिती, कधी गेलो नाही, तर मग जरा विचारत विचारत जावं लागेल। तर कणकवलीवरून कुडाळला जाताना हा एक पहिला टोल नाका लागलाय,
तर त्या पेट्रोल पंपापासून एक 2-4 मिनिटांनी हा बोर्ड लागलाय. कुडाळ 14 किलोमीटर, गोवा 100, बेळगाव 130. जिथे मला जायचं नाही एवढ्यात, मी बेळगावच्या धबधब्यावर जाणार आहे एकदा, पण भात कापणीनंतर. मालवण जिथे मी नेहमी जातो 33 किलोमीटर आहे इथून. तर आपल्याला कुडाळला जायचं आहे. कुडाळ 14 किलोमीटर म्हणजे तिथून पुढे मानगाव एक 7-8 किलोमीटर असावं. तर पावशीच्या पुढे एक मंदिर लागलंय, खूप छान आहे. अगदी लांबलचक मंदिर आहे आणि हायवेला लागूनच आहे. कधी आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. आणि अजून पण कुडाळ एक 4-5 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे मला मानगाव गाठायचं आहे. मस्त हायवे झालाय. तर मित्रांनो, आत्ता आपण कुडाळमध्ये पोचलोय आणि कुडाळवरून आता मानगावला कसं जायचं हे विचारायला पप्पा गेले आणि तिथूनच पाणी घेऊन येणार आहेत. हायवे खरंच खूप भन्नाट आहे. मजा आली गाडी चालवायला. फक्त हळूहळू चालवली, पप्पा होते म्हणून असं नाही. मी आता हल्ली गाडी हळूच चालवतो. मी पण हळूच चालवा आणि मस्त वाटतंय. दुष्काळात 15वा गाडी बंद पडली, अचानक बंद पडली, काहीच नाही. आता मग मस्त चालू, आता चालूच होत नाही. काय झालं काय माहिती. तर इथे गॅरेज तर सापडलंय. गाडी कशी कशी धक्का मारत आणली, पण गॅरेजमध्येच कोण नाही. आहे तर उघडं, पण आतमध्ये कोण नाही. काय करू. तर डॉक्टरांचा हात लागलो आणि गाडी चालू झाली. काकांच्या धक्क्यावर चालू झाली ती गाडी. काका थँक्यू. जांभर मळा सोडल्यानंतर पुढे एक लेफ्टला असा रस्ता जातो. इथे समोर भाजीवाले पण बसलेत, बघून घ्या आजूबाजूला. तर इथून लेफ्टला हा गेला तर मानगाव आणि सरळ गेला पणजी गोवा. जर तुम्हाला जायचं असेल तर मला सध्या मानगावला जायचं आहे आणि तुम्हाला पण आता यायचं असेल. त्यांच्याकडे जायचंय म्हणून बिस्किटचे पुढे घेतलेत. रिकाम्या हाताने जाणं बरं नाही वाटत म्हणून. आता त्यांच्याकडे लहान मुलं आहेत की नाही माहीत नाही, पण ठीक आहे. थँक्यू. आपल्याला जिथे पोचायचं होतं तिथे आपण परफेक्ट पोचलोय. आणि हे त्या सबस्क्रायबर काकांचं सिमेंटचं दुकान आणि त्यांनी इथेच बोलवलेलं. काका नमस्कार. का बरं आहे. तर काका चॅनल बद्दल काहीतरी बोलतायत. हा बोला काका. नाही ह्या म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही हे केलं, डेव्हलप केलं चॅनल तुमचं. ओके. फार म्हणजे अभिमान वाटतो या गोष्टीचा. थँक्यू. आणि तुम्ही घरी येऊन आम्हाला भेटून गेला त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतोय की इतक्या लांब तुम्ही आलात आवर्जून भेटायला. थँक्यू सो मच. आपण ज्या गोष्टीसाठी आलेलो ती गोष्ट ही आहे. काका ह्या भाताबद्दल काय सांगाल. हे काळा जिरगा भात. काळा जिरगा गडिंग्लज वगैरे त्या भागात ह्या भाताची मोठ्या प्रमाणात लागवड होते. ओके. वरती घाटावर. हा. आणि हे छान म्हणजे त्याचं तरवा पण शेवटी जसं जसं मोठं होत जातं तसं काळा रंगाचा तरवा होत जातो. ओके. आणि याचा बाजारभाव तांदळाचा काय असेल तुमच्या अंदाजे. साधारण 120 रुपये किलोने विकतात इकडे. काळा आतमध्ये तांदूळ असतो. भात विकता ना तुम्ही. आणि तांदळाची गरज मी ते मागवलं, लोकांच्या मागणीमुळे मागवलं. ओके. आता बघू कसं काय. आणि मग तांदूळ काळा असतो आतमध्ये की ते बघावं लागेल. काळा जिरगा आम्ही तरी पहिल्यांदाच बघितलं. पप्पा तुम्ही. मी सुद्धा पहिला. ओके. काकांचे हे कोण तुमचे. कोण. हा काय. हाय नमस्कार. इथे काकांनी आणखी एक नवीन बियाणं पुढ्यात ठेवलंय. आजरा घनसा असं नाव आहे. आणि हे किती दिवसाचं बियाणं आहे. 140 ते 145 हे. आणि हे पण 140-145. ओके. तर हे 1 किलो आहे आणि हे 1 किलो आहे. बघायचं आता करून. आणि काकांनी खास मला ह्या दोन बियाण्यांसाठी इथे बोलवलेलं. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना करून दाखव ही बियाणी. तर काकांनी आपल्याला ह्या त्यांच्या दुकानातल्या भोपळ्याच्या बिया, त्यानंतर हा लालमठ म्हणतात इतका लाल असतो की पिळला तर रक्तासारखे थेंब बाहेर येतात त्या लालमठातून, इतका लाल असतो. आणि ह्याचं नाव काय म्हणालं विसरलो. आजरा घनसा आणि जीर कुठला जीर. काळा जिरगा. तर आता बघूया. आणि या काकांच्या दुकानात काय नाव तुझं. किशोर. व्हिडिओ कसे असतात आमच्या. मस्त चांगले. रोज बघतो. काका छान वाटलं तुम्हाला भेटून.
नक्की आरकुळ्या जेवायला आमच्याकडे जसं आणि आजी पण वाट बघेल तुमची वाटचाल चांगल्या प्रकारे हो बस काय तुम्ही तुमचे आशीर्वाद असताना काय भेटूया थँक्यू. तर मित्रांनो काकांनी खूप छान पाहुणचार केला खूप छान आदरातिथ्य केलं त्यानंतर जबरदस्ती दोन दोन समोसे खायला लावले आणि त्यांनी एक काळा जिरगा म्हणून बियाणा दिला आणि एक आजरा घनसा म्हणून बियाणा दिलाय आणि दोन्ही बियाणे आमच्यासाठी नवीन आहेत काळा तर एकदमच नवीन आहे सगळ्यांसाठीच असेल कदाचित. आता काळा जिरगाबद्दल तुम्हाला काही माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि आजरा घनसाबद्दल पण काही माहीत असेल तर ते पण कळवा आणि कोणी इतका विश्वास ठेवतो ना आमच्यावर तेव्हा खूप भारी वाटतं की त्यांना असं वाटलं की अनिकेत शेतकरी म्हणून वावरतोय आणि तो हे सगळं करून पण दाखवेल आणि त्यांनी मला ह्यासाठी बोलवलं की माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत त्या काळ्या जिरग्याबद्दल माहिती पोचावी किंवा जगापर्यंत ती माहिती पोचावी की असं पण एक बियाणं असतं ते करा खूप पौष्टिक आहे आणि खूप महाग असतं. सो नेक्स्ट टाईम जर माझ्याकडे झालं तर माझ्याकडून बियाणं तुम्ही घेऊन जावं सगळं. आल्यावर ही हा नदी म्हण नाही व्हाळ म्हणता येईल तर या व्हाळात ना मासे पण आहेत. हा बा पप्पा आमचे मळे बघून खुश झाले आहेत आणि हा बारकी बारकी मासे बघ किती आहेत किती मळे बघ एवढे मोठे काय आमच्या पप्पांक आहे ना जावतच नाही सगळी नदी वाळ फिरायला गेल्यात मासे बघतात आणि मला एवढं सांगतात 16 तारखेच्या पावसाने हे मासे जळलेले आहेत आणि माशांनी आता पोरा पण लावले नाही. येऊया पप्पा मासे पकडले ते येऊया. तर आमच्या डॅडींचा आणि माझा पिकनिक टाईम चालू आहे आम्ही दोघे मजा घेतोय आणि जाता जाताना आम्हाला हा स्पॉट दिसला आणि पप्पांना इथे माशांची नुसती साये दिसते काय कचरा ते बघा तिथे बघा त्या जाव्या खाली. तर आता आम्ही खाली उतरतोय सावकाशी या राहत नाही आम्हाला कारण आमच्या इकडे अजून नदीला पाणी नाही ना पप्पा म्हणतात आता आलोय तर सगळं बघूनच जाऊया. पप्पा मला एकदम सिरियसली होऊन विचारतायत खरंच येऊया का सांग मासे पकडायला येते कचऱ्यासारखा मासा आहे कचऱ्यासारखा आणि कचरा पण तसाच आहे एवढा कचरा नाही टाकला पाहिजे. नदी वाळे माशांसाठी खेकड्यांसाठी असतात पाणी वाहण्यासाठी असतात कचरा टाकण्यासाठी नसतात. कृपया वाळांमध्ये कोणीच कचरा टाकू नका आपण आपले वाळ स्वच्छ ठेवले तर पर्यटक पण आपले वाळ स्वच्छ ठेवतील. तर हा जो रस्ता जाऊन लेफ्टला गेलाय हा गेलाय कुडाळ रेल्वे स्टेशनला आणि इथून सरळ गेलात की डायरेक्ट हा मुंबई गोवा हायवेच आहे इथून मग मुंबईला तुम्हाला जिथे वाटतं तिथे जा असं काही नाही फक्त मी सांगितलं की लेफ्टला कुडाळ जातो आणि डॅडी इथे गेलेत पाणी आणायला. पुन्हा एकदा आम्ही आमच्या पूर्व पथावर आलो म्हणजे आपल्या गावात आलो हरपूरमध्ये मजा आली पप्पा कुडाळ जाऊया मासे पकडू जाऊया आता. आणि आता काळा जिरगा आणि अजून कुठलं आजरा भरडा आजरा भरडा ना हा अशी दोन नवीन बियाणे घेऊन आलो तर पप्पांना खूप एक्साइटमेंट आहे आणि पप्पा म्हणतात पाऊस तर गेला आता आपण भाजायला परत सुरुवात करूया लोकांनी काही काही कवळ्यात टाकलेले आहेत ती आता आम्ही जमा करतला आणि या काळा जिरगा आणि आजरा भरडासाठी दोन कोपरे भाजून घेणार आहे एक एक किलोसाठी. आता जावी आपली गाडी आणायला ही गाडी पत्याची ही देऊन येतो पत्या रासमाची आणि माझी गाडी त्याच्याकडून घेऊन येतो. थँक्यू पत्या रासम गाडी दिल्याबद्दल आभारी. तर तो समोर येल्लो बॉडीवर जात आहे तो पत्या त्याची गाडी होती ती आपण दिली आणि माड फणस कौलाची घरा पांडन वा वा वा. आणि आत्ता आपण चाललो आहे आपल्या घरी जेवायला तुम्ही पण सगळे जेवायला या खूप भूक लागली काकांनी समोसे दिलेले म्हणून तरी आधार होतो. या जी जेवलं जेवली जेवलं काय जेवलं जेवण झालं काय जेवण अरे हसते जेवण झालं काय चालू झाले फोन जेवण झालं काय जेवण जेवलं जेवले काय होता कवट्याचा सांबार आणि खाल तुमच्याचे कोण काय घेऊन येलो तो मग काय माहित काय बापी शेतून एवढा घेऊन येतो कोण तर कुठून आणि या पोरग्या पोरग्या पण होता
बघते जाऊन कोणता जाओ टाडा. आता काय गेलो तू फिराक गेलोय काय आणलं हेल्मेट आहे हेल्मेट हे डोक्यात घालू जा बोल आणू गेल बघूया बॉल आणू गेलस काही शरदा मडक्या तकडे घालू जा दे तुम्ही जाऊ मी जातोय टाटा. फोन चालू झाले नाही नाही गाडी चालू कधी होते देव माका काय माहित. सो मित्रांनो आत्ताच पोटभर जेवण झालं मस्त काळ्याटांचं सांबार त्यानंतर मुगाची भाजी पापड लोणचा तोंडक सुकट पण होता आम्ही मंगळवार पाळत नाही म्हणून भात चपाती असं काय काय होतं भरपूर जेवलं आहे आणि उन्हात ना आल्यामुळे थोडंसं भिरभिरायला झालं आहे पण झोपून नाही चालणार कारण आम्हाला आता वाड्याकडे जायचं आहे. आता जे दोन नवीन बियाणे आणले त्यांच्यासाठी तरी चांगली भाजावळ करणं गरजेचं आहे आणि आता पाऊस पण नाही पप्पांनी काय माहिती आमच्या कुठला अभ्यास केलेला पण ठीक आहे पाऊस येणार नाही बोलले आणि पाऊस नाहीच आहे आणि जेवढी पण लोकांची झाडं बेडं पडलेली तर त्यांच्या फांद्या तुटून पडलेल्या त्या सगळ्या फांद्या सुकल्या आहेत तर पप्पा म्हणाले की आपण त्या फांद्या सगळ्या शेतात नेऊया आणि शेत भाजून घेऊया म्हणजे जाळून घेऊया म्हणजे आपल्याला त्या बियाण्यांना पेरायला चांगली जमीन मिळेल. म्हटलं ठीक आहे चालेल. सो आता मी आई पप्पा आम्ही सगळे चाललो आहे शेतात. दादा गेला आहे पत्यासोबत कारण पत्या कुठेतरी दुसरीकडे उकळतो आहे तर दादा पत्याला मदत करायला गेला आहे कारण तो एकटाच आणि हे पहिलंच वर्ष आहे त्याचं. सो दादाला म्हटलं की त्याला जरा मत्तीला जा नाही तर उगा त्याचे हात वगैरे दुखत बसतील आणि पॉवर टिलर चालवल्यानंतर पोटात पण कधी कधी खूप दुखतं कारण नाडी उतरते. तर तो दादा गेला पत्याकडे आणि थँक्यू बोलेन त्या काकांना ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. नक्कीच तुमच्या 1 किलोचं 100 किलो करून दाखवेन मी आणि तुम्ही पण पुढच्या वर्षी नक्की जर ह्यावर्षी आपलं म्हणजे जो प्रयत्न आहे तो सक्सेस झाला तर पुढच्या वर्षी तुम्ही पण सगळ्यांनी करा आणि जसं मी नेहमी सांगतो शेतीकडे वळायचा प्रयत्न करा. थोडी थोडी शेती करायला गावी यायला हरकत नाही. आता कोरोना जाऊ दे नेक्स्ट टाईम सगळ्यांनी वर्षात नाही एकदा शेतीसाठी गावी या आणि इंस्टाग्राम पेजला तुम्ही जे काही फोटो काढाल ते स्टोरीला किंवा म्हणजे पोस्ट केलात तर @ गोष्ट कोकणातली टाकायला विसरू नका. आपला गोष्ट कोकणातली म्हणून जो पेज आहे इंस्टावर किंवा फेसबुकवरती ते पण फॉलो करा. माझी स्वतःची पर्सनल ID @_rasam01 ही माझी पर्सनल ID आहे तिथे पण फॉलो केलात तरी चालेल. रिप्लाय करी देईन माहीत नाही कारण मी खूप क्वचित काहीतरी ओपन करतो ती माझी पर्सनल ID पण करून ठेवायला हरकत नाही तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर. हा दुखलो काळजी घ्यावा स्वयं राहा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तो पण टाटा बाय बाय टेक केअर. आता मी येते नाही म्हणजे माका शेतात जाऊचा आता मी शेतात जाते टाटा.